बाळापूर तालुक्यातील निंबा फाट्यावर रात्रीच्या स्मशान शांततेचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दोन दुकानांचे शटर वाकवून मुद्देमाल लंपास केला होता. तर चोरी झाल्याची तक्रार व्यापारी प्रशांत गुलाबराव ठाकरे राहणार मालवाडा यांनी दिनांक 22 नोव्हेंबर रोजी उरळ पोलीस स्टेशनला दिली होती. ठाकरे यांचे कृषी केंद्र व देवानंद पथरीकर यांचे दुकान फोडून चोरट्यांनी पलायन केले होते. मुख्य रस्त्यावरील निंबा फाट्यावर झालेल्या चोरीचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तत्काळ या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तपास सुरू केला आहे. अवघ्या काही दिवसातच आरोपी धनंजय उर्फ चीना, रामकृष्ण अप्पा रेड्डी आंध्र प्रदेश व फरहान अहमद अब्दुल गफार राहणार कापूस तळणी हैदराबाद यांना नागपूर येथून ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी निंबा फाट्यावर चोरी केल्याची कबुली दिली. त्यामध्ये अजून एक साथीदार शेख अन्सार शेख कयूम अमरावती हा असल्याचे सांगितले आहे. दरम्यान दोन आरोपींना अटक करून त्यांच्या जवळून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी उरळ स्टेशनच्या पोलीस कस्टडीमध्ये असून अधिक तपास ठाणेदार अनंतराव वडतकार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संतोष भोजने, अनिल येनेवार, रवी हिंगणे, हरिहर इंगडे, शैलेश घुगे, कांताराम तांबडे हे करीत आहेत. एमसीएन न्यूज करिता काझी मेहंदी हसन, बाळापूर.